विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक सध्या पगाराच्या प्रतीक्षेमध्ये आहे. याआधीच्या सरकारने लवकरात लवकर अनुदान देण्याविषयी घोषणा केलेल्या होत्या आणि त्या संबंधात शिक्षकांवरती लाठी हल्ला झाला होता आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये 20% अनुदानाची तरतूद केली जाईल असं याआधीच्या सरकारने सांगितलेलं होतं. त्यानंतर सर्व उच्च माध्यमिक शिक्षकांना वाटत होतं की हिवाळी अधिवेशनामध्ये 20% अनुदान म्हणजे पगार जो आहे तो सुरू होईल, परंतु जे आत्ताचं सरकार आलेलं आहे त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रचलित नियमानुसार अनुदान देऊ, म्हणजे 20%, 40%, 60%, 80%, 100% दरवर्षी. आणि येणारं जे अधिवेशन असेल किंवा त्यापूर्वीच या विषयावरती, विनाअनुदानित विषयावरती बैठक घेऊन हा जो विनाअनुदानितचा जो काही प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावू आणि कुठल्याही पद्धतीने आंदोलन करण्याची आवश्यकता भासणार नाही. आता हिवाळी अधिवेशन संपून गेलेलं आहे. जे आधीचे काही मंत्री होते त्यांनी सांगितलेलं होतं की बैठक बोलवली जाईल, परंतु अजून त्या आशयाची अजून कुठेही बैठक झालेली नाही की अनुदान दिलं जाईल या आशयाची कुठेही बैठक अजून सध्या तरी झालेली नाही आहे. शिक्षक आमदार त्याचसोबत वरिष्ठ जे काही अधिकारी आहे मंत्रालयातील, तसेच जे मुख्यमंत्री असतील, अर्थमंत्री असतील, यांच्यासोबत जी काही बैठक होणार होती, तसेच शिक्षक संघटनेतील पदाधिकारी यांची जी बैठक होणार होती, अजून कुठेही तशी अनुदानासंदर्भात बैठक झालेली नाही आहे. आणि हे होत असतानाच विनाअनुदानित शिक्षकांकडून आता जे काही प्रस्ताव 59 कॉलमची जी माहिती होती की जी माहिती जिल्हा स्तरावरून डेप्युटी डायरेक्टर स्तरावरती आणि डेप्युटी डायरेक्टर स्तरावरून जे आयुक्त स्तर आहे डायरेक्टर लेवलला आणि तिथनं ती पुन्हा मंत्रालयात येणं लवकरात लवकर अपेक्षित होतं, परंतु बऱ्याच विभागामध्ये अशी परिस्थिती आहे की ती जी माहिती आहे ती अजून जिल्हा स्तरावरतीच अटकलेली आहे आणि त्याकरिता विनाअनुदानित उच्च माध्यमिक 20% ज्या काही घोषित शाळा आहे, अघोषित शाळा आहे, क्षेत्रीय स्तरावरील, या सर्वांनी आंदोलन करण्याचं ठरवलेलं होतं. 3 जानेवारी, 6 जानेवारी, 7 जानेवारी असे एक टप्पा आंदोलनसुद्धा जे पाठपुरावा आंदोलन आहे त्याविषयीसुद्धा आपण याआधी माहिती बघितलेली होती. तर असं पाठपुरावा आंदोलन करण्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आझाद मैदान येथे देखील आंदोलन होणार आहे. त्यापूर्वी आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी सुद्धा एक मोठं आंदोलन विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांकडून जी पुरवणी मागणी आहे ती पुरवणी मागणीमध्ये मंजूर व्हावी आणि जे मंत्रालयातील जे अर्थ खात्या संबंधित आणि शिक्षण खात्या संबंधितील जे काही अधिकारी आहे त्यांनी लवकरात लवकर सर्व माहिती मागून घेऊन विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार सुरू करण्याकरिता जी पुरवणी मागणी येणाऱ्या अधिवेशनामध्ये सादर करायची आहे त्याची सर्व कागदोपत्री जे काही पूर्तता आहे ती पूर्ण करून घ्यावी आणि त्याकरिता जर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ही मागणी मंजूर करायची असेल तर 15 जानेवारीपर्यंत सर्व जी माहिती आहे ती मंत्रालयात जाणं अपेक्षित आहे. आता आपण जर बघितलं तर अजून देखील जिल्हा स्तरावरती बऱ्याच विभागातील माहिती जी आहे ती आहे आणि त्यामुळं अजून यापुढचे 2-3 टप्पे किती वेगाने पार होऊ शकतील यामध्ये शिक्षकांमध्ये सुद्धा अजून संभ्रम आहे आणि ही जर माहिती लवकरात लवकर जर गेली तर पुढचे आंदोलन करण्याची शिक्षकांना गरज भासणार नाही. परंतु हे होत असताना जर ही माहिती पुढे गेल्यानंतर लवकरात लवकर पुरवणी मागणीमध्ये ती मांडली गेली तर कुठल्याही पद्धतीने शिक्षक शक्यतो आंदोलन करणार नाही अशी ही शिक्षकांमधून जे आहे पदाधिकारी यांच्याकडून पण सांगण्यात येत आहे. परंतु जर शिक्षकांना जर वाटत असेल की लवकरात लवकर आपल्याला आता पुरवणी मागणीमध्ये हे अनुदान मंजूर होत नाही किंवा त्या संदर्भात काही कागदोपत्री अडथळे निर्माण करण्याचं कुणी जर प्रयत्न करत असेल तर त्याकरिता बाकी मात्र शिक्षकांमधून असं देखील सांगण्यात येत आहे की याआधीसुद्धा जे 12वीची जी परीक्षा आहे मग त्यामध्ये बोर्ड प्रॅक्टिकल परीक्षा असेल किंवा बोर्डाचं सुपरविजन असेल, त्यानंतर बोर्डाचं जे पेपर चेकिंग असतं, उत्तरपत्रिका तपासण्याचं काम, तर यावरती देखील भविष्यामध्ये त्याचा विचार करावा लागू शकतो असं ही सांगण्यात शिक्षकांकडून येत आहे. परंतु ही परिस्थिती येणार नाही कारण जे आत्ताचे जे मंत्री आहे त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर बैठक घेऊन तुमचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत
आणि त्यामुळे शक्यतो आंदोलन करण्याची जी गरज आहे ती शिक्षकांवरती येणार नाही. बोर्डाच्या परीक्षेवरती बहिष्कार घालण्याची गरज शिक्षकांवरती पडणार नाही आणि तशी गरजसुद्धा पडू नये असंही बऱ्याच शिक्षकांमधून सांगण्यात येत आहे. परंतु गरज भासल्यास या आंदोलनाचा सुद्धा भविष्यामध्ये विचार करण्यात येऊ शकतो. परंतु असं आंदोलन जर झालं, बोर्ड परीक्षेवरती जर बहिष्कार टाकण्याचं जर आंदोलन झालं, तर त्याचा फटका निश्चित विद्यार्थी वर्गाला आणि पालक वर्गाला बसू शकतो. याचं कारण जर आपण बघितलं, याचं कारण सर्वात महत्त्वाचं, ज्या तीन शाखा आहेत त्यामध्ये प्रामुख्याने विज्ञान शाखा, कला शाखा आणि वाणिज्य शाखा, त्यातली प्रमुख जी विज्ञान शाखा आहे, या विज्ञान शाखेची जी प्रवेश प्रक्रिया असते 12वीनंतर जी उच्च शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया असते, तर त्यामध्ये मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ॲग्रिकल्चर असेल, या पद्धतीने विविध हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग असेल, या सर्व ज्या DTE मार्फत ज्या प्रवेश प्रक्रिया चालवल्या जातात, त्याचसोबत ऑल इंडिया लेवलला म्हणजे संपूर्ण भारतामध्ये नीटनुसार, नीट ही जी एंट्रन्स एक्झाम आहे, यानुसार MBBS BDS करिता प्रवेश प्रक्रिया ही राबवली जात असते. आणि पूर्ण भारतामध्ये ही प्रवेश प्रक्रिया कॉमन असते आणि त्यामध्ये शेड्यूलमध्ये बदल करता येत नसतो. आणि त्यामुळे जर महाराष्ट्रामधील जर पेपर चेकिंगला किंवा बोर्ड सुपरविजनला किंवा इतर गोष्टींमध्ये जर आंदोलन झालं शिक्षकांचं, तर निकालावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. निकाल जर लेट लागला तर पर्यायाने नीटची जी प्रवेश प्रक्रिया आहे तिथे कुठेतरी याच्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि यामुळे हा अडथळा कोणीही शक्यतो स्वीकारणार नाही. आणि त्यामुळे मग त्यामध्ये सरकार असेल किंवा संबंधित खात्यातील मंत्री असतील, कारण केंद्राप्रमाणे ही सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. आणि जर या विद्यार्थ्यांचं किंवा पालकांचं जर वेळेवरती जर निकाल लागला नाही, तर पर्यायाने सरकारवरती तो रोष वाढू शकतो, कारण सरकारच्या हातामध्ये शिक्षकांच्या मागण्या ज्या आहे त्या मंजूर करण्याचं काम असतं आणि 20 वर्षापासून जे विनाअनुदानित शिक्षक आहे ते सरकारकडं न्याय मागणी मागत आहे, परंतु कोणतंही सरकार आलं तरी त्यांच्याकडून या मागण्यांची पूर्तता होत नसते. या सरकारकडून सुद्धा शिक्षकांना खूप साऱ्या अपेक्षा आहे की या सरकारकडून लवकरात लवकर अनुदान म्हणजे शिक्षकांच्या खात्यावरती पगार सुरू होईल. परंतु जर यामध्ये जर शिक्षकांनी, उच्च माध्यमिक शिक्षकांनी बोर्ड परीक्षेवरती जर बहिष्कार टाकला, तर विज्ञान शाखेतील जे काही पेपर चेकिंग असेल त्याच्यामुळे नीटच्या परीक्षा किंवा इतर जी प्रवेश प्रक्रिया आहे MBBS BDS ची प्रवेश प्रक्रिया ही लांबणीवर पडू शकते आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो आणि त्याचा निश्चित फटका जो आहे तो भविष्यामध्ये कुठेतरी कोणत्या तरी जे आहे सरकारमध्ये त्यांना देखील हा फटका बसू शकतो. तर त्यामुळे शक्यतो सरकार देखील हे लवकरात लवकर शिक्षकांना पगार सुरू व्हावा या भूमिकेमध्ये आत्ता पण आहे, भविष्यामध्ये पण असतील, पण लवकरात लवकर हा पगार सुरू व्हावा याकरता शिक्षकांकडून, अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर जर प्रयत्न झाले तर अनुदान कुठंतरी शिक्षकांना मिळू शकतं. कारण MBBS आणि BDSचं जर एक सीटची जर फी विचारात घेतली, तर MBBSची प्रायव्हेट कॉलेज जर बघितलं तर 5 लाख ते 12 लाख रुपये एका वर्षाकरिता एका विद्यार्थ्याची फी ही MBBS कॉलेजमध्ये असते. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ही फी फार कमी असते, 50-60-70 हजार रुपये फक्त एका वर्षाची फी असते. परंतु प्रायव्हेट कॉलेज जे आहे ते भरपूर सत्ताधारी जे काही आमदार असतील, खासदार असतील, यांचेच कॉलेजेस जे आहे आणि त्यामुळे एका विद्यार्थ्यामागं 5 लाख ते 12 लाख रुपये प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्याची फी असते. असे मग 100 विद्यार्थी असता एका वर्षी, काही ठिकाणी 120 विद्यार्थी असतात, तर मग एका विद्यार्थ्यामागं जर 12 लाख रुपये, तर 100 ते 120 विद्यार्थ्यांची प्रायव्हेट कॉलेजची फी एका वर्षाकरिता जर आपण विचारात घेतली, असे MBBS 5-6 वर्षापर्यंत तो विद्यार्थी शिक्षण घेत असतो, तर त्यामुळे त्या विद्यार्थ्यापासून किती फायदा होणार आहे त्या शिक्षण संस्था चालक असतील. आणि हेच नियम बनवणाऱ्यांमध्ये दरवर्षी सरकारमध्ये कोणतंही जरी सरकार असलं तर त्यामध्ये जे काही मंत्री असतील त्यामध्ये आमदार किंवा खासदार असतात, तर त्यामुळे हा जो निर्णय आहे हा जर लवकर झाला तर निश्चित शिक्षकांना न्याय जो आहे तो मिळू शकतो. परंतु जर न्याय लवकर मिळत नसेल असं जर शिक्षकांना वाटत असेल आणि पुरवणी मागणीमध्ये जर मंत्रालय स्तरावरती जर काही चालढकल करण्याचा जर प्रयत्न केला, तर बाकी मग शिक्षक जे आहे ते बोर्ड परीक्षेच्या आंदोलनावरती
भविष्यामध्ये येऊ शकतात आणि त्याचा फटका जो आहे तो विद्यार्थी आणि पालक वर्गाला बसू शकतो. आणि याआधीसुद्धा आपण बघितलेलं आहे का MBBS BDS इंजिनिअरिंग या ठिकाणी ज्या सेंट्रल लेवलच्या ज्या ऑल इंडिया लेवलचे जे काय ॲडमिशन प्रक्रिया चालते तिथे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा की ज्या वेळेस 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कमी मार्क असल्यामुळं मग त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस जे वेगवेगळे अत्याधुनिक प्रयोग केले जात होते आणि त्याचा फटका एका वर्षी विद्यार्थ्यांना बसला होता. आणि पर्यायाने काही शिक्षण मंत्री या आधीच्या सरकारमध्ये होते त्यांना त्यांचं मंत्रीपदसुद्धा गमवावं लागलेलं होतं. म्हणजे 2000 जर आपण विचार केला शिक्षण मंत्र्यांचा 2000 तर आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेस शिक्षण मंत्र्यांनी अत्याधुनिक प्रयोग केले आणि त्याचा विपरीत परिणाम जेव्हा विद्यार्थ्यांवरती झालेला होता तर त्यावेळेस जे काही शिक्षण मंत्री होते 2000 तर आत्तापर्यंत तर त्याचा फटका शिक्षण मंत्र्यांना बसलेला होता. तर त्यामुळे आता शिक्षकांना जे काही मूलभूत प्रश्न आहे शिक्षकांचे पगाराचे जे मूलभूत प्रश्न आहे असा प्रश्न सोडवणारा जर शिक्षण मंत्री जर भविष्यामध्ये या सरकारकडून जर भेटले तर निश्चित जे सरकार असेल किंवा शिक्षकांना विद्यार्थ्यांना पालकांना निश्चित याचा फायदा होऊ शकतो. तर त्यामुळे शिक्षकांकडून मागणी होत आहे की लवकरात लवकर अनुदान मंजूर करावं. पुरवणी मागण्या ज्या आहे त्या मंजूर कराव्या. पुरवणी मागणीचं जे काही कागदपत्र काम आहे मंत्रालय स्तरावरील ते लवकरात लवकर मंत्रालयातील जे विविध अधिकारी आहेत त्यामध्ये शिक्षण खातं आणि अर्थ खातं यांच्यामध्ये एकसूत्रीपणा येऊन लवकरात लवकर काम मार्गी जर लागलं तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. परंतु येणाऱ्या अधिवेशनामध्ये जर शिक्षकांच्या अनुदानाच्या पुरवणी मागणी संदर्भात जर मागणी जर येत नसेल तर बाकी भविष्यामध्ये विनावर्धनित उच्च माध्यमिक शिक्षक 11वी 12वीला शिकवणारे शिक्षक भविष्यामध्ये बोर्ड परीक्षेवरती बहिष्कार टाकण्याचा विचार हे करू शकतात आणि त्याचा फटका निश्चित विविध पक्षांना हा बसू शकतो. त्यामुळे जर काही भविष्यामध्ये होत असेल तर ही रिस्क कोणताही जे काही सरकारमधील व्यक्ती असतील ते कुणी अशा पद्धतीची रिस्क शक्यतो घेणार नाही. आणि सरकारमधील मंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला प्रचलित नियमानुसार अनुदान देणार आहोत. त्याचसोबत म्हणजे 20% 40% 60% 80% 100% आणि ज्या जातचं काठी आहे त्या देखील आम्ही काढणार आहोत. परंतु शिक्षकांमध्ये फक्त एवढाच संभ्रम आहे की प्रचलित नियमानुसार केव्हा अनुदान देणार आहे, एका वर्षात देणार आहे, 2 महिन्यात देणार आहे, किती दिवसामध्ये देणार आहे. कारण याआधीसुद्धा शिक्षकांना याआधीचे जे वेगवेगळे सरकार होते कोणत्याही एका पक्षाला नाव ठेवून उपयोग नाही तर सर्व पक्षांचे याआधी सरकार होते 2000 आत्तापर्यंत तर या सर्वांकडून विविध पद्धतीने घोषणा भरपूर झालेल्या आहे. 400 शिक्षकांचे आंदोलनं झालेले आहे आणि अजूनसुद्धा आंदोलन करण्याची जर वेळ येते असेल महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना तर यापेक्षा खेदाची बाब कुठलीच नाही. त्यामुळे शिक्षकांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहे त्या लवकरात लवकर मंजूर व्हाव्या याकरिता सर्व जे शिक्षक आमदार असतील हे देखील प्रयत्न करत असतीलच. परंतु त्यांचंसुद्धा काही जे काही महत्त्वाचे कामं असतात त्यामधून त्यांना जर वेळ मिळाला तर निश्चित ते देखील प्रयत्न करणारच आहे. त्याचसोबत मंत्रालयातील अतिहुशार जे अधिकारी आहेत त्यांनी देखील जर व्यवस्थित काम केलं तर तोही मार्ग व्यवस्थित मोकळा होऊ शकतो अनुदानाचा. आणि त्यानंतर पुरवणी मागणी मंजूर करण्याचा मंत्रालयातील पुढचा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. तिथं जर मंजुरी मिळाली तर शिक्षकांना जे 20 विनावेतन काम करणारे शिक्षक आहे किंवा त्यातले बरेच शिक्षक रिटायरमेंटला आलेले आहे त्या रिटायरमेंटला आलेल्या शिक्षकांना कुठंतरी दिलासा मिळू शकतो आणि त्यांना अनुदान म्हणजे पगार कुठंतरी हा सुरू होऊ शकतो. त्यांची जी विद्यादानाचे जे पवित्र काम केलेलं आहे एवढ्या दिवसाची जी सेवा आहे का कुठंतरी आपल्याला पेमेंट सुरू होईल, पगार सुरू होईल, ती कुठंतरी पूर्ण होऊ शकते. तर या पद्धतीने आणखी देखील शिक्षकांकडून ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आल्यानंतर ती देखील माहिती आपण विद्यार्थी पालक वर्गाला देण्याचा छोटासा हा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.